वरळी स्पामधील गुरु वाघमारे हत्या प्रकरणी त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. स्पामध्ये काम करणारी मैत्रीण हत्येच्या कटात सहभागी असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत गुरु वाघमारेने अंगावर गोंदवलेल्या 22 नावांचीही चौकशी होणार आहे. आतापर्यंत स्पा मालकासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी. वरळी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या सॉफ्टच या स्पामध्ये गुरुवारी रात्री गुरु वाघमारे नामक व्यक्ती जी आहे ती हत्या करण्यात आलेली आहे. हाच तो स्पा आहे ज्या ठिकाणी हे संपूर्णपणे प्रकरण आहे ते घडलेलं आहे. गुरु वाघमारे हा या ठिकाणी सातत्याने येत होता आणि त्यानंतर त्याला या ठिकाणी बोलवून त्याची जी हत्या करण्यात आलेली आहे असा आरोप या ठिकाणी करण्यात येतो आहे. असा पोलिसांचा देखील संशय या प्रकरणामध्ये आहे. याच प्रकरणात पोलीस अधिकचा तपास करत असताना जवळपास आतापर्यंत 5 ते 6 लोकांना या ठिकाणी ताब्यात आहे ते घेण्यात आलेलं आहे. तर याच स्पामध्ये काम करणारी त्याची मैत्रीण गुरु वाघमारे हिला देखील कालच पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि तिच्याकडून कसून जी चौकशी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. गुरु वाघमारे हा मयत आढळल्याच्या नंतर त्याच्या मांडीवरती 22 जणांची नावं आहेत ती लिहिण्यात आलेली होती आणि माझा जर मृत्यू झाला तर त्याला जबाबदार याच नागरिकांना पकडून याची सखोल चौकशी करण्यात यावी असं देखील त्याच्या मांडीवरती असलेल्या टॅटूमध्ये हा जो मजकूर आहे तो लिहिण्यात आलेला होता. या प्रकरणी आता 22 जणांची चौकशी देखील पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. गुरु वाघमारे याला ह्या स्पामध्ये बोलवून त्याचा ठरवून हत्या केला असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस देखील या संपूर्णपणे प्रकरणात चौकशी करत आहेत. व्हिडिओने संतोष बुराडे सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई.